सांगलीमधल्या राजाराम बापू सहकारी बँकेच्या कार्यालयासह पश्चिम महाराष्ट्रात एकूण 14 ठिकाणी ईडीकडनं काल छापे पडल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संबंधित असलेली बँक ज्याच्यावर ईडीकडनं छापे टाकले गेले. 10 वर्ष जुन्या 1000 कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांचा ईडी सध्या तपास करते. बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेमध्ये खाती उघडून मोठ्या रकमा रोख स्वरूपात वळत्या केल्याचा या प्रकरणी आरोप आहे. फैसल तांडेल आपल्याला माहिती देतात. फैसल, काल सांगलीमध्ये राजाराम बापू सहकारी बँकेच्या कार्यालयावरती छापे टाकण्यामागचं नेमकं कारण काय होतं? नक्कीच ज्ञातना, आपण जरा याच्यामध्ये या प्रकरणात बघितलं तर अगोदर या प्रकरणात पोलिसांनी सुद्धा तपास केलेला, पण त्यांना या संदर्भात काही भेटलं नाही. पण ईडीने जे तपास सर्च ऑपरेशन केलंय त्याच्यामध्ये बरेच काही माहिती जी आहे ती समोर येते. त्याच्यामध्ये बनावट कागदपत्र आधारे जे आहेत बँक खाते उघडण्यात आलेले होते आणि मोठी रोख रक्कम जी आहे ती बल्यात केल्याचे आरोप केले गेले होते. आता ह्या प्रकरणात ईडीने एकूण 14 ठिकाणी रेड केलेली आहेत आणि काल ही रेड करून विविध कागदपत्र सुद्धा जमा केली आणि पुढील तपास जो आहे याच्यामध्ये सुरू आहे. एकूण याच्यामध्ये जर बघितलं तर राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संबंधित जे बँक आहेत त्यांच्यावरही रेड करण्यात आलेली होती आणि ईडी कार्यरत असलेले 10 वर्ष जुने 1000 कोटी रुपयांच्या संशयित व्यवहारांचा तपास ईडी करून केला जात आहे. आता चौकशीत जे घोटाळ्या बँकेचे अधिकारी सामील असल्याचा ईडीचा आरोप आणि संशय आहे. त्याचबरोबर ईडी जी आहे ह्याची कसून चौकशी करत असून ह्याचा तपास जो अजून सुरूच आहे अशी माहिती जी आहे ईडी अधिकाऱ्यांकडनं देण्यात आली आहे. धन्यवाद फैसल या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.